नमस्कार, मी अरविंद आरकडे, सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 5 एप्रिल सकाळचे 7 झालेत. आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची साखळी तोडण्यासाठी राज्यात आज सोमवारपासून कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय रविवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात मिनी लॉकडाऊन आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी रात्रीपासून ते सोमवारी सकाळपर्यंत वीकेंड लॉकडाऊन असेल. हे निर्बंध 30 एप्रिलपर्यंत लागू राहतील. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार आज रात्री 8 वाजल्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा, सलून, ब्युटी पार्लर, हॉटेल, बार, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह आदी बंद राहणार आहेत. भाजी मंडई, किराणा माल, दूध आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील. मात्र ग्राहकांना येथे गर्दी करता येणार नाही. अहमदनगर जिल्ह्यातील COVID-19 वरती प्रतिबंध व नियंत्रित करण्याच्या दृष्टीने कर्मचारी व अधिकाऱ्यांची उपलब्धता आवश्यक असणार आहे. त्या दृष्टीने सध्या कोणत्याही कर्मचाऱ्याने आपले मुख्यालय न सोडण्याचे आदेश अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. सध्या COVID-19 या विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे, त्यामुळे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढत आहेत. देशातील टॉप 10 जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपले मुख्यालय सोडू नये. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची गरज भासू शकते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी लक्षात घेऊन सदरचे आदेश दिले आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील माळवडगाव परिसरातील शेतकऱ्याचे कोट्यवधी रुपयांना गंडा घालून पसार झालेले 2 मुत्ताबंधूंपैकी मुन्ना उर्फ गणेश रामलाल मुत्ता व त्याची पत्नी आशा गणेश मुत्ता या दोघांना जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून ताब्यात घेण्यात श्रीरामपूर तालुका पोलिसांना यश आले आहेत. या दोघांना काल श्रीरामपूर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन 10 एप्रिलपर्यंत 7 दिवसाची पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून आता अभिसरण संयोजन आणि श्रमदानातून पाहिजे ते काम घेण्याची आणि हवे तेव्हा पूर्ण करण्यास राज्य सरकारच्या नियोजन विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला असून सरकारने या योजनेत 262 कामांचा समावेश केला असून यात व्यक्तिगत कामापासून सार्वजनिक कामे, विविध शासकीय इमारतींची कामे करता येणार आहेत. नगर जिल्ह्यात पाहिजे त्या कामाच्या माध्यमातून शाळांना संरक्षण भिंत, 5वी ते 10वीपर्यंत शाळांमध्ये पोषण आहार, किचन शेड, बाजार ओटे आणि राजीव गांधी भवनाच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर रविवारी कायम होता. नव्याने 1617 कोरोना रुग्ण समोर आले असून यामुळे उपचार घेणाऱ्याची रुग्णसंख्या धोकादायक पातळीकडे सरकली आहे. दरम्यान रावरी तालुक्यात कोरोनाचे शतक झाल्याने रावरीकरांची धास्ती वाढली असून नगर, शहर आणि ग्रामीण राहता आणि संगमनेरमधील कोरोनाचा उद्रेक कालही कायम होता. रविवारी जिल्ह्यात 1347 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनावर मात केल्यांची संख्या 91,048 इतकी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.57% इतके झाले आहेत. या होता आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.